नमस्कार, योगिता रेसिपीज आणि ब्लॉग्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज मी आली आहे सायनला धारावी येथे धारवाडा. इथे मला मातीची भांडी विकत घ्यायची, तर बघूया मातीची भांडी काय काय मिळतात आणि किती किंमत आहे आणि कसं मार्केट आहे आपण आज बघणार आहोत. मी इथे निघाली होती घरून 3 वाजता, 4 पोहोचली आणि पुढे टॅक्सी पकडून इथपर्यंत आली आहे. चला तर माझ्यासोबत मार्केटला सुरुवात होते. आणि इथून सगळे दुकानं तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर मांडलेली आहेत सगळी भांडी. आपण एका दुकानात भेट देऊया, बघूया आतमध्ये काय काय भांडी आहेत आणि कशा प्रकारे काय रेट आहे. इथे सगळ्या चिनी मातीच्या वस्तू दिसत आहेत, बरण्या वगैरे आहेत छोट्या वगैरे, आणि किती सुंदर मस्त कलर मारून ठेवलेले आहेत बघा. तर आपण या ताईंना विचारूया. मासे बता सकते हो एक बॉटल का काय रेट आहे? होलसेल ना होलसेल 120 रुपये. 120 रुपये होलसेल मध्ये 90 रुपये आणि एक घेतलं तर 120 रुपये. होलसेल मध्ये कितना पीस लेना पडतो? होलसेल मध्ये 50 रुपये. अच्छा, 20-25 घेतले. अच्छा, 20-25 घेतले तर ते 90 पडणार आहे. ह्या बरण्यांची काय किंमत आहे? इस बरणी का क्या रेट आहे? ये वाले छोटे छोटे 22 रुपये. अच्छा, होलसेलचा रेट आहे 22 रुपये. आणि खूप सुंदर अशा बरण्या आहेत बघा, मस्त एकदम चिनी मातीच्या आहेत ना. ह्याला झाकण पण आहेत, ढक्कण बी रेट दिखा सकते हो. झाकण सुद्धा आहे आणि मस्त 22 रुपयाचं आपण लोणचं वगैरे ठेवू शकतो याच्यामध्ये किंवा काही मसाले ठेवू शकतो. छान आहेत बघा बरण्या. और इसका काय रेट आहे? इसका 100 रुपये. 100 रुपये चिनी माती काय ना? होलसेल तो 5 रुपये. वास ना आहे हा, सुंदर आणि सजवलेले आहेत त्यांनी. ही सीच काय बनाय? हे बारसे. हे बघा जोडी यांची किती बोलले? 250 रुपये जोडी. आणि सुंदर असे बघा सजवलेलं आहे. कप का? 130 रुपये आहे का? 130 रुपये अर्धा डझन चे. बॉक्स मध्ये 6 पीस येणार 130 चे. हे बघा सुंदर असे कप आहेत चहा आणि कॉफी पिण्यासाठी. मी मनाते आप मंगाते गुजरातशी मंगाते. यांच्या दुकानात गुजरातवरून सगळा माल मागवला जातो आणि होलसेल दरात दिला जातो. हे सगळं गुजरातवरून आलेलं आहे. आणि चिनी माती काय बनली कसं? 22 रुपये से चालू आहे सबसे छोटा वाल. हा छोटा और बड़ा आहे का? 230-210. हे समोर आहे तो 180 आहे बरणी. मसाला आणि लोणचं आपण साठवू शकतो. चिनी मातीची बरणी आणि यांनी सगळं हे गुजरात वरून येतं यांचा माल. कितने वाला आंटी? 120 रुपये. 250 रुपये. 210. तर आता मी यांच्याकडून 210 देतात आणि मला घ्यायचंच होतं हे बारबीसाठी चुलीसाठी वगैरे. त्यांच्यासाठी तुम्ही खास आली होती म्हटलं तुमच्याशी पण एक्सप्लोअर करेल. म्हणजे पॅकिंग करून देणार आहे बॉक्स. 50 रुपयाची शिट्टी आहे पण वाजून बघूया. होलसेल रेटने 50 रुपये, नाही तर रिटेलने? नाही, रिटेल 50 रुपये. होलसेल रेट 35 होलसेल रेट आहे आणि 50 रुपये रिटेल आहे. पाणी टाकून केलं तर आणखी पहिली वाले 70 रुपये. 170-150 वगैरेचे आहे किमती. आणि माठ किती सुंदर आहेत बघा, वेगळेच असे डिझाईनचे वारली पेंटिंगचे. ते कसा मटका पहिला वाला पण सुंदर असे आहेत आणि भरपूर असे लिटर राहू शकतो पाणी. ही सगळी दुकानं आहेत सगळी रांगेतच लागलेली. एका शॉपमध्ये आता मी आली आहे. इथे काका बनवत आहेत. आप क्या बना रहे हो? दिया. दिया हे दिवा बनवत आहेत बघा मस्त.
ये दिवा किती सहज बनवता है, कितने बनाए आपने? अच्छा अच्छा, दिवे बनवून आणि ते काय करणार आता म्हणतो, अभी क्या करोगे? ऐसे सुकायला हे सगळे लॅम्प आहेत हे बघा, आणि दिवे आहेत, हे दिवे 60 रुपयाला आहेत, मस्त आहेत, दिवाळीसाठी सुंदर असे दिवे, आणि पणत्यांची कामं चालू आहेत, त्या पणत्या आहेत सगळ्या, एका वेळेस पटापट 5 मिनिटात किती पणत्या बनवतात, फास्ट एकदम स्पीड मध्ये। तुम्हाला आजूबाजूला बरीचशी दुकानं भेटतील आणि किती मस्त असं बघा, सगळ्या वस्तू मातीच्या भांड्यांचं पूर्ण हे मार्केट आहे, हे सगळे पॉट ठेवले आहेत त्यांनी बनवून, हे बघा त्यांचा कारखाना आहे आणि हे सगळे भांडे यांनी बनवून ठेवलेली आहे। इथे दुकान आहे एक शूज चव्हाण म्हणून, तर आपण त्या दुकानात भेट देऊया, बघूया कसं काय 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 वस्तू आहेत आणि काय काय रेंजच्या आहेत ते आपण विचारणार आहोत, तर आतमध्ये जाऊया। एकाच ठिकाणी एवढ्या सगळ्या मातीच्या वस्तू आहेत, माठ आहेत मस्त बघा, सगळ्या साईज मध्ये अवेलेबल आहेत माठ, मीडियम आणि मोठ्या साईज मध्ये सुद्धा आहेत, आणि रंगून ठेवलेले माठ सुद्धा आहे, हा किती सुंदर असा माठ आहे, मस्तच हा बघा, वेगवेगळ्या आकारांचे माठ इथे आहेत आणि सजून ठेवलेले आहेत मस्तपैकी, आणि चिनी मातीच्या बरण्या सुद्धा आहेत, फिरकीवाले आहेत लोणचे आणि मसाले ठेवण्यासाठी जे आपल्याला गरजेचे असतात। क्या रेंज है ये आपको? ये 3 किलो का है, 300 रुपए का है, ये होलसेल रेट है, होलसेल रेट मध्य 3 किलो ची 300 रुपया है, यह सगड़ा 3 किलो चाहिए, और छोटा इसे छोटा चाहिए तो आपको 4 नंबर की आएगी, वो 250 रुपए की आएगी, 250 रुपए किलो वाली, 250 रुपया है छोटी वाली, आणि दूसरी छोटी भी चाहिए तो ये वाली आएगी। अच्छा, कितनी वाली? 130 की है, 130 ची आहे 1 किलो ची, म्हणजे छोट्या बरण्या सुद्धा यांच्याकडे आहेत आणि वेगळ्या राऊंड मधल्या पण आहेत। अच्छा, कढईचं काय? 400 की है, इथे छोटी ची 300 वाली, ही बघा 400 रुपये आहे आणि 300 वाली ही आहे, ही छान आहे, दुसरी दुसरा शेप ची आहे तो आहे 300 रुपये की। वो स्टील का क्या कढी लगा है? स्टील का हैंडल लगा है, ये 5 लीटर का है। अच्छा, उसके साथ ढक्कन भी आएगा? लीड पे आएगा। इसका कितना? ये 450। किती रिजनेबल अशी किंमत आहे, मी जेव्हा ठाण्याला विचारली तर ती लहानच कढई 250-300 ला सांगितलेली, म्हणजे रिजनेबल अशी किंमत आहे खरंच, होलसेल रेटने इथे मिळतं सगळ्या वस्तू, आणि सगळ्या आकारांच्या कढया आहेत युनिक अशा वेगळ्याच, आणि आता मातीच्या भांड्यात करून खाणं हे मस्तच आहे, हेल्दी असं आहे, फारच ही पण अशी पसरट अशी आहे कढई, सुंदर आहे ही, किती 300 विथ लीड। अच्छा, मला अशी घ्यायची आहे, पण याच्यामध्ये आणखी साईज आहे? नाही, एकच साईज, 2 लिटरची आहे तो। अच्छा, हे उबट असे पॉट आहेत आणि कितीला आहे? 400 हे 400 रुपये, आणि 4 लिटर, हा 4 लिटरचे झाकणा सकट आहे, याच्यामध्ये पण साईज आहे, त्याचे साईज कमी साईज वाले कितीला आहे? 350 का आहे, 350 वगैरे। अच्छा, एक कसा? 150 का, म्हणजे 6 पीस येणार? 6 पीस येणार, 6 पीस येणार, आणि हे 150 ला आहेत, सुंदर अशा डिझाईन्स आहेत बघा सगळ्यामध्ये, आणि यामध्ये चहा किंवा कॉफी प्यायला किती मस्त वाटेल, मजा येईल, कपूर ठेवण्यासाठी। अच्छा, कपूर टाकायचे इकडमध्ये? अच्छा, यहाँ पे कपूर टाकले का? हा, और यहाँ पे दिया जलाना था। अच्छा अच्छा, म्हणजे खाली दिवा पण आपण ठेवू शकतो आणि वरती कपूर पण, मस्त आहे, कितीला ते? 50 रुपयाला। दादाने अजून एक काढलाय बघूया, हे अखंड दिया बोलते इसको। अच्छा, म्हणजे नवरात्रीमध्ये वगैरे आपण गणपती ठेवू शकतो, याच्यावर झाकण येणार, म्हणजे आपण देवाजवळ ठेवतो ना नवरात्रीसाठी गणपतीसाठी, तर हा लॅम्प कितीला आहे? 150 ला, सुंदरच आहे एकदम, मस्तच आहे, किती सुंदर सजवलाय बघ हा, मला तर फारच आवडला हा, म्हणजे देवाजवळ ठेवायचा दिवा तेव्हा बघा, सुंदर आहे।
हे वरती सुद्धा मस्त असे लॅम्प आहेत बघा। अरे वो मूर्ति भी है ना, इसको फिनिशिंग करके देते हो क्या ऐसे ही? किसको? ये वाले मूर्ति जो नहीं, 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 ऐसे गिफ्ट आर्टिकल में 20-20 रुपए का है खाली ये वाले। हाँ 20 रुपीज का है, कलर करायला बाकी है याच, आणि ये कलरिंग झालेलं आहे। आप इधर बनाते हो क्या कलर का वगैरे? गुल्लक भी आएगा, हे काय गुल्लक? पिगी बँक 50 रुपीजला। अच्छा 50 रुपयाची पिगी बँक आहे, मस्त आपली लहानपणीची आठवण। आमच्याकडे चिनी मातीचे मस्त माठ पण आहे बघा, आणि मस्त कलर करून ठेवलेले आहे, आणि ह्याला हे नळ सुद्धा आहे। कितीला आहे भाऊ? रेट 250 रुपये का, फक्त 250 रुपये आहे। मस्त आहे बघा, मीडियम 8 लिटरचा आहे, सुंदर असा आहे बघा। आता गर्मीमध्ये माठातलं पाणी कधी पण उत्तमच आहे प्यायलेलं। शूट चव्हाण पॉटविक्स या शॉपमध्ये आल्यानंतर इथे बरेच व्हरायटी मला बघायला मिळाली। साध्या कप पासून ग्लास सुद्धा आहे तिथे बघा, ग्लास मधून सुद्धा आपण पाणी पिणे। ग्लासचं काय भाऊ? हे 6 पीस आहेत आणि हे 150 आहेत, आणि मस्त पॅकिंग करून इथे सगळं मिळतं। हे काय दादा? दिवे। हा कसा दिवा? 50 रुपयाला। 50 रुपयाला सुंदर असा दिवा आहे दिवाळीसाठी वगैरे। आणि हे कसे? 60 रुपीजला। वाव 60 ला बघा, आणि आपण डीमार्ट किंवा इतर ठिकाणून घेतो ते आपल्याला किती भारी, 6 पीसच किती 50-60 भेटतात, आणि इथे तर 12 पीस आहेत आणि सुंदर सजवलेले सुद्धा आहेत, फारच मस्त आहेत, युनिक असे आहेत वेगळेच। कोणतं? 75 रुपीजला। हा हे बघा, मेणबत्ती वगैरे आपण ठेवू शकतो ना? किती? 75 रुपीजला आहे हे पण छान आहे। पीसचं किती बोलले? 40 रुपये। 40 रुपयाला सुंदर असे बघा माठाचं डिझाईन, ह्याच्यामध्ये पण तुम्ही दिवे ठेवू शकता किंवा मेणबत्त्या सुद्धा इथे लावू शकता। हे 50 रुपयाचे 6 पीस आहे, सुंदर बघा सजवलेले। हे सगळे दादा होलसेलचे रेट आहेत? होलसेल आम्ही एक्सपोर्ट करतो। पूर्ण सगळं तुम्ही एक्सपोर्ट करता? येस येस। आणि कोणाला समजा आता जास्त घ्यायचं असेल, घरपोच हवं असेल, तर तुमची काय व्यवस्था आहे? आम्ही टॅक्सी पाठवून देतो त्यांना। मग त्यांनी चार्ज द्यायचा? टॅक्सीने पाठवून देणार, आणि जो चार्ज असेल तो तुम्हाला पे करावा लागेल। त्यांचा ऑनलाईन मध्ये पाहिजे मला। अच्छा, तुमचा ऍड्रेस आणि तुमचा नंबर वगैरे दुकानाचा आम्ही देऊ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, म्हणजे तुम्हाला इथे येऊन प्रॉपर घेता येईल किंवा ऑर्डर सुद्धा करता येईल। 60 रुपये का? 60 रुपये। आणि जेव्हा खाण्याला विचारते तर त्यांनी सांगितलेले, आणि कमी करून घेते आता सगळ्या आधी घ्यायला, फक्त भांडी घ्यायला आले तर आपण एक्सप्लोर पण करूया तिथं, तुम्हाला सुद्धा घ्यायचं असेल। आता मातीच्या भांड्यातच म्हणजे बनवतो आपण, आणि हेल्दी असं सगळं खाणं आपल्याला इथून मिळेल मातीच्या भांड्यातून, चांगलं हायजीन असं। तर म्हणून मी म्हणतो आधी एकदा एक्सप्लोर पण करूया, म्हणून हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवते। तर आपण मी आता वर येते, तर मला कढई पण घ्यायची आहे, तवा सुद्धा मी घेतलाय विकत, आणि कढई घेते। कढई कितीला दादा देणार? 300 रुपयाला देणार। किती लिटर? 2 लिटरची। 2 लिटरची, आणि त्याला मस्त लीड सुद्धा आहे, आणि बघा इथे पकडायला सुद्धा मस्त आता लेटेस्ट असं आहे। जाताय तो आवाज आणा साऊंड आणायची? तो बराबर आहे। उसमें और इसमें क्या फरक आहे? पॉलिशिंग का फरक आहे त्यामध्ये, साध्यामध्ये पॉलिशिंग मध्ये ह्याला जास्त पॉलिशिंग। अच्छा, ह्याला लीड सुद्धा दिलेला आहे, ती ओपन आहे? ओपन आहे। खरंच दोन्हीचा फायदा सेम आहे? सेम। कस्टमर ओपन आहे, आपल्याला कुठलं हवं आणि आपली चॉईस काय त्याप्रमाणे। तुम्ही काय घ्यायला आला? तुम्हाला काय वाटतं का घ्यावी मातीची भांडी? मातीची भांडी वापरणं चांगलं आपल्या शरीरासाठी, त्याच्यातले मिनरल्स मिळतात। अच्छा, म्हणून खास आलात? तुम्ही पहिल्यांदा आलात का इथून घेता? नाही, नेहमी येता ना? मी सुद्धा येते नेहमी, पण आम्ही पंट्या वगैरेच घ्यायला आलेलो असं। आता हे जास्त आपल्याला क्रेज आले मातीच्या भांड्यांचं। 1.25 लिटरची बॉटल कितीला आहे? 120 ला। आणि साधी पण मिळते का? 90 रुपये साधी बॉटल आहे, आणि 1 लिटर आहे ना? 1 लिटरची बॉटल आहे। हे वाली दादा, ही कशी छोटी वाली? 150 ला। ही 150ची कढई आहे बघा। ते साध्या साध्या पणत्या आहेत, कशा डझन आहेत? हा 120 रुपये डझन सगळ्या। चाळीस अच्छा,
चार इंचचा दिवा आहे 120 रुपये डझन आणि हे साधेवाले ते पुढचे साधेवाले 40 रुपये डझन. वा 20 रुपये डझन, 40 रुपये, 120, 100 रुपये डझन असे पंटे आहेत इथे. हे बघा मस्तपैकी पॅकिंग करून दिली जाते बॉक्समध्ये, पेपर वगैरे टाकून चांगली पॅकिंग करून देतात, त्याच्यामुळे भांडं आपल्याला घरपर्यंत व्यवस्थित नेता येतं. म्हणजे आपण स्नॅक्स वगैरे तशी 60 रुपये 40 रुपये. मी एक कढई घेतली 300 रुपयाला पडली मला, मस्त लीड वगैरे सगळं आहे. त्या दुकानात पण एक मी भांडं घेतलं, ह्याच्यामध्ये कढईमध्ये छान काही फ्राय वगैरे पण करता येईल आणि काय शिजवता सुद्धा येईल म्हणून मी शोधत होती. तर मला इथे मिळाली, चॉईस मिळाला दुकानामध्ये येऊन. आणि हा तवा घेतला भाकरीसाठी आणि चपात्यांसाठी. पॅकिंग करके देना वाशी जाणं आहे वाशी. आता कढई मस्त पॅकिंग करून दिली आहे, आता इथून फक्त घरपर्यंत न्यायचे. 360 ला मला या दोन्ही वस्तू भेटल्या, तवा आणि कढई. शॉप कितने सालों से? मैं 25 साल से. आप प्रॉपर यहाँ पे रहते हो? अच्छा, पीढ़ी जाता है आपका ये? यस. अच्छा, में जाता है, यूएस, कैनेडा, सब जगह जाता है. म्हणजे यांचा सगळा माल आहे, बाहेर गावी पण जातो. आणि 25 वर्षांचं यांचं दुकान आहे, म्हणजे वडिलांपासूनचं दुकान. चला थँक्यू. मस्त तुम्हाला तुमच्या इथे म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटीची भांडी पण बघायला मिळाली, रिझनेबल पण. धन्यवाद. तुमच्या सर्वांसाठी जेणेकरून तुम्हाला मातीची मिळतात आणि रिझनेबल किमतीमध्ये इथे मिळतात फळावं यासाठी हा ब्लॉग मी बनवते. खास मी मातीची भांडी घ्यायला आली होती, तर म्हटलं तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ बनवून शेअर करेन. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय, काळजी घ्या.